किराणा दुकानातून 20,000 रुपयाची रोख रक्कम आणि अंगठी लंपास, संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद। उल्हासनगरच्या रमाबाई आंबेडकर नगर मधील ओम किराणा दुकानात चोरी झाली आहे। चोरट्यांनी 20,000 रुपयाची रोख रक्कम आणि 20,000 रुपये किमतीची अंगठी चोरी करून पोबारा केला आहे। ही चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। कविता जयस्वाल यांचे कॅम्प नंबर 2 मध्ये रमाबाई आंबेडकर नगर परिसरात ओम किराणा दुकान आहे। एका अज्ञात चोरट्याने खिडकीची ग्रिल वाकून घरात प्रवेश केला आणि दुकानातील रोख रक्कम आणि अंगठी असा मुद्देमाल घेऊन पसार झाला आहे। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून याचा अधिक तपास पोलीस नाईक भरत पवार हे करत आहेत। नमस्कार दादा, मी महेश गणेश जयस्वाल आहे। रमाबाई तिकडे आंबेडकर नगर ओटी नंबर 2 ला जातो। गणेश किराणा स्टोरच्या बाजूला माझं छोटं मोठं दुकान आहे। 2 वर्ष झाले ओम कविता किराणा स्टोर आहे। माझा गाडीमध्ये चोरी केली आहे लोकांनी। 20,000 वरती असेल पैसे, लेकिन मी 20,000 म्हणतो। ते पण मला जी धमकी देतात ते पोलीस लोक बिंदास भेटतात। 4 दिवस झाले, सकाळी येतो, दुपारी येतो, रात्री येतो। हे लोक कंप्लेंट पण नाही घेत, काही नाही घेत। आता रात्री बोलवलं ते आता लिहून घेतलं आहे कामात काय, ते म्हणते बार बार हे करतात, सॉल्व करून देतात, हे करून देतात। आता तुम्ही सांगा मी काय करू। माझी बायकी तर बायकीला म्हणून तो फोन करा। बीच में बोलते समझौता करके देंगे, पर समझौता भी नहीं कर रहे। पैसा जमा करते उनकी माँ लोग, बोलती अभी देखी शाम को सुबह बुलाते, फिर बोलते हमको कोई मतलब नहीं जो बीच में खड़े हैं, हमको कुछ लेना देना नहीं। दोनों मिल और बोलते पुलिस वाले कुछ नहीं करेंगे, हमारे बच्चों को कुछ नहीं होएगा, पैसा नहीं देगी, जा क्या कर लेंगे। ते लोक म्हणतात कुठं पण बाबू भेटला दुसऱ्या कोण मेसेज पाठवतात, कुठं पण बाबू भेटला त्याच्यात कोटामध्ये सामानच घुसून टाकणार। पहिले मी लंगडा मला 500 रुपये हजेरी गाडी चालवतो फर्निचर मार्केटमध्ये। विश्वास नाही तो येऊन बघू शकता फर्निचर मार्केटमध्ये, कोणाला पण विचारू शकता माझा अहवाल कसा फर्निचर मार्केटमध्ये। प्रतिनिधी कृष्णा महाले, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज, उल्हासनगर।